कोरेगाव रणसंग्रामाच्या स्मृती प्रीत्यर्थ पुण्यातील भीमा कोरेगाव स्तंभाजवळ दलित बांधव जमलेले असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला, काही गाड्यांची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटलेले असताना त्याला साताराही अपवाद नाही. या घटनेचा निषेध करत प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. दलितांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून मसवड येथे मोर्चा निघाला. पाहूया त्याची काही क्षण चित्रे. नमस्कार. अंगास देशात दंगल होईल सगळ्या टीव्हीला बातमी सांगितलं देशात दंगल होईल सगळ्या. वाटतय मला असं मसवड नंतर आपण आता सातारमध्ये आलो आहोत. सातारमध्येही या रणसंग्रामाचे पडसाद उमटलेले आहेत. आपल्या बरोबर आमचे प्रतिनिधी प्रकाश बापट आहेत. प्रकाश, काय आहे तेथील परिस्थिती?
हॅलो अक्षता, आता मी बाबासाहेबांकडे पुतळ्याची पाहिजे उभा आहे. आता धाराशिव गोवाळ्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे एक रॅली निघाली होती, मार्गदर्शन झालेलं आहे, एक बुद्धवंदना झालेली आहे आणि आता ही रॅली राजपथावरनं राजवाड्यावर जाईल आणि राजवाड्यावरून पुन्हा पोलीस हेडक्वार्टर मागे कलेक्टर ऑफिसपाशी येईल आणि इथे कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन या रॅलीची सांगत होणार आहे. अस्मिता असणाऱ्या जी काही अस्मिता आमचे महार पूर्वजांची आहे, त्या महार पूर्वजांच्या अस्मितेला गालबोट लागण्याचं काम झालेलं आहे. साधारणपणे 2200 वर्षापूर्वीची ही घटना आहे आणि 200 वर्षापूर्वी ज्या भारतामध्ये मनुवादवृत्या होता आणि एक पेशवाई होती, पेशवाईमध्ये एक चातुर्णवर्ण व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेमध्ये तसेच काही दलित नेते रस्त्यावर उतरलेले आहेत. आमचे प्रतिनिधी विजय लासुरे आपल्या बरोबर आहेत, पाहुयात काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया. आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे. भीमा कोरेगावचा जो संघर्ष झाला आणि त्याच्यातला जो काही आघात झाला, जी काही परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर पूर्ण दलित समाज कवळलेला दिसून येतोय आणि तो रस्त्यावर उतरलेला आहे. साताऱ्यामध्ये कडकडीत बंद पाळला गेलेला आहे. माझ्याबरोबर इथे भारतीय बहुजन संघाचे चंद्रकांत खंडाई साहेब आहेत. आपण जाणून भीमा कोरेगावचा जो शौर्य दिन आहे, तो शौर्य दिन संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय उत्साहानं साजरा केला जातो. याचं औचित्य साधून काही मंडळींनी जाणीवपूर्वक
त्या गायकवाडांची समाधी पाडण्याचा प्रयत्न केला की त्या जातीयवाद्यांना माहीत होतं की भीमा कोरेगावला येणारी जी मंडळी आहेत ते शूरवीर गायकवाडांची समाधी पाहायला निश्चित येणार आहेत आणि त्यावेळेला मात्र आपल्याला जातीय दंगल करता येईल ही पूर्व पूर्णपणे नियोजनबद्ध पद्धतीनं अतिशय शांत डोक्यानं आखलेली आखून केलेली ही दंगल ही खरं तर राजकारणातला एक भागही असू शकतो की एकंदर हा परिस्थिती निर्माण करायची होती आणि हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे. मात्र ही परिस्थिती झाल्यानंतर जो काही पूर्ण महाराष्ट्रात एक परिस्थिती निर्माण झालेली आहे तर त्या परिस्थितीला आपण कशा पद्धतीने आता तोंड देणार आहोत. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की तरुण कार्यकर्त्यांच्यामध्ये जो उद्वेग आहे तो आजच्या या साताऱ्याच्या बंदच्या निमित्तानं तो व्यक्त होताना दिसतो आहे. परंतु तरीसुद्धा फुले शाहू आंबेडकरी विचाराचे आम्ही सगळे कार्यकर्ते असल्यामुळं आपण त्या विचाराला कुठेही कमीपणा लागणार नाही या दृष्टिकोनातून निश्चित प्रयत्न करणार आहोत. परंतु जातीयवाद्यांचे मनसुबेही अशाच पद्धतीनं वाढणार नाहीत यासाठी मात्र जो संघर्ष करावा लागेल तो संघर्ष आम्ही सगळे मिळून ताकदीने करणार आहोत. निश्चित ताकदीने करणार आहे. इथे सामाजिक कार्यकर्ते असलम तडसरकर सुद्धा आहेत जे या आंदोलनाला पाठिंबा देते. तुम्ही काय सांगाल या संदर्भात एकंदर परिस्थिती पाहता काय सांगाल? आज जेव्हापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे दोन सरकारे आलेली आहेत तेव्हापासून महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं सामाजिक वातावरण बिघडवायला प्रोत्साहन द्यायला मदत करायला त्यांच्या ज्या सगळ्या संघटना आहेत त्या प्रयत्न करत आहेत. त्यातलीच एक घटना म्हणजे परवाची ती शौर्य दिनाची घटना. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या मंडळींची नावं महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे नेते आणि एकूणच पुरोगामी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहेत त्यांच्याबद्दल हे सरकार कारवाई करणार की करणार नाही हा खरा प्रश्न आहे. आजचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे सामाजिक प्रश्न जो निर्माण झालेला आहे त्याला जबाबदार जी आहे ती इथली जी जात द्वेषमूलक जी वृत्ती आहे ती मुख्यतः जबाबदार आहे. महाराष्ट्रानं संपूर्ण देशाला फुले असतील शाहू असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे त्यांची काल परवाच पुण्यतिथी झाली आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. या जयंतीच्या दिवशी आम्ही एकच या शासनाला विनंती करू इच्छितो की महाराष्ट्राचा भाव जो आहे तो सामाजिक सुधारणांचा आहे सामाजिक समतेचा आहे मानवतेचा आहे. त्यामुळे हा सगळा जो काही मोर्चा आहे जो काही संघर्ष आहे ते मानवता प्रस्थापित करण्यासाठी आहे आणि मानवता प्रस्थापित करणाऱ्या या मोर्चाला या संघर्षाला या सरकारने कुठलंही गालबोट लावता कामा नये. अगदी ह्याला गालबोट लावता नाही असं आव्हान करते. इथं पार्थ पोळके साहेब आहेत. पोळके साहेब आपण काय सांगाल एकंदर? दोन गोष्टी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून भीमा कोरेगावला मानवंदना देण्याची 200 वर्षाची परंपरा आहे. नेमकं 1 तारखेलाच ही दंगल घडवून आणण्याचं कारण काय? त्याचा पहिला मुद्दा असा आहे की पेशव्याच्या विरोधात आम्ही आंबेडकरवादी समतावादी गेली कित्येक वर्ष ओरडतो आहोत आणि ही खदखद या भिडे आणि मिलिंद एकोट्यानं होती. मूळ मुद्दा असा आहे की पेशव्याच्या विरोधात आम्ही का बोलतो आहोत? पेशव्याच्या विरोधात आम्ही बोलून आम्ही सांगतो आहोत की आम्हाला इंग्रजाच्या पेक्षा पेशव्यानं वाईट वागणूक दिली आहे त्याच्यामुळं आमचा संघर्ष हा पेशव्याच्या विरोध बाजूच्या विरोधात आहे आणि पेशव्याच्या विरोधात म्हणजेच पर्टिक्युलरली RSSच्या विरोधात आहे. कारण या RSSचे जेवढे पख आहेत जेवढे पाय आहेत ते सगळे पाय क्रूर आहेत आणि हे सगळे क्रूर पाय आता हळूहळू बाहेर यायला लागलेत कारण त्यांना सत्ता मिळालेली आहे. भिडे आणि मिलिंद एकबोटेचं कॅरेक्टर काय आहे? महाराष्ट्राचा हा कलंक आहे. RSS बोलत नाही. काल तो मिलिंद एकबोटे म्हणतात आंबेडकरांच्या विषयी आदर आहे. आम्हाला माहीत आहे ना तुम्हाला किती आदर आहे ते. तुम्हाला प्रतापगडावरती बी मुसलमान आणि सवर्ण यांच्या दंगली पाहिजेत आणि आता संभाजी महाराजाचं आणि गोविंद महाराजचं प्रकरण काढून तुम्ही बौद्ध समतावादी आंबेडकरवादी आणि तुमच्यात वाढवी तुम्ही पुढं कशाला येता? RSSवाल्यानं प्युअर कोबरा RSSवाल्यानं समोर यावं अशी आमची इच्छा आहे. ही आमची इच्छा आहे. हिंदूच्या नावाने हिंदूचं पांघरून घालून भिडेनी आणि मिलिंद एकबोटेनं राजकारण करू नये. हिंदूचा आणि मिलिंद एकबोटे आणि भिडे यांचा काही संबंध नाही आहे. ते स्वतः वैदिक आहेत. ते सगळे तिकडून आलेले आहेत.
ते हिंदूचं पांघरून घालून आमच्या लोकांना पागल करतात. आमच्या लोकांना पण विनंती आहे की हिंदूच्या नावाने एखादा ब्राह्मण्यवादी मंडळी जर तुम्हाला हे करत असेल, पुश करत असेल, तर त्याच्या नादी लागू नका. आमची लढाई पेशवाईच्या विरोधात, आणि बरं झालं भिड्यानी आणि मिलिंद एकबोटेने हे केलं, कारण आता इथनं सुरू झालेलं आहे आणि हे टोकाचं आम्ही लढू, लक्षात ठेवा. आमच्या नका वाटत जाऊ म्हणू त्याला. अगदी टोकाची भूमिका पाचपुळके साहेब इथे दाखवतात. इथे काही तरुण कार्यकर्ते आहेत, या तरुण कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊयात. काय म्हणणार आहे तुम्ही एकंदर या संदर्भामध्ये? जाती व्यवस्थेवर आधारित त्या काळची जी काय समाज व्यवस्था, समाजव्यवस्था मनुस्मृतीच्या आधारावरती ब्राह्मण्यवादी लोकांनी इथल्या समस्त भारतीय समाजावरती जातीपातीची उतरण निर्माण करून लादली होती. या उतरणीनं निर्माण केलेले त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सन 1818 साली 1 जानेवारीला हा लढा आपल्या इथल्या बहुजन समाजातल्या अस्पृश्य जमातीतल्या जातींनी दिला होता. आणि आपल्या सामाजिक हक्कांची जाणीव या लढ्यातून त्यांनी, या जाणीवेतून तो लढा त्यांनी दिला होता. त्यांचा लढा इथल्या बहुजन समाजातल्या कुठल्याही जातीपाती विरोधात नव्हता, तर विषमतेच्या विरोधात हा लढा होता. आणि तो लढा यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केला. आणि त्याची खोचक आणि त्याच्यामधली असलेली सल ही त्यावेळच्या सुद्धा आर्यभट ब्राह्मणांना ब्राह्मण्यवादी इथली विषमतावादी संस्कृती निर्माण करणाऱ्या लोकांवर आजही टिकून आहेत. आणि ती व्यवस्था आणि ती संस्कृती पाळणारे लोक आजही इथल्या बहुजन समाजामध्ये तशा पद्धतीची विकृती निर्माण करून दोन जातींमध्ये ते निर्माण करतायत, दोन समाजामध्ये ते निर्माण करतायत. एका बाजूला हिंदू मुस्लिम संघर्ष निर्माण करतंय, दुसऱ्या बाजूला दलित सवर्ण संघर्ष निर्माण करतंय. आणि ते संघर्ष निर्माण करून आपली पूर्वाश्रमीची जी काय त्यांची मनुवादी व्यवस्था, मनुस्मृतीच्या आधारावरती असलेली जी संस्कृती आणि त्या आधारावरती असलेली व्यवस्था पुन्हा अनुपात आहे. आणि आता तर त्यांची मजल सत्ता आल्यामुळे अधिकाधिक त्यांना बळ मिळाल्या कारणानं गेल्या 50-60 वर्ष त्यांच्याकडे सत्ता नव्हती, परंतु इथली जी परिस्थिती सगळ्यांना माहिती पडलेला आहे, लोकशाही नको आहे. या लोकशाहीला त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा विरोध केलेला आहे. स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब असतील, त्यांचे विचार असतील, शाहूंचे विचार असतील, या विचारांना त्यांनी पायबंद घालण्यासाठी आणि त्यांना जेरबंद करण्यासाठी वेळोवेळी असले खटाटोप केलेले आहेत, आजही ते चालू आहेत. मात्र आता सत्ता आल्यानंतर तो खटाटोप त्यांचा अतिरेकीपणानं वाढलेला आहे. तो इथला बहुजन समाज आणि इथला फुलेशाह आंबेडकरी समाजाचा तरुण कधीही सहन करणार नाही, तरुण सहन करणार नाही असं यांचं म्हणणं आहे, तरुण मंडळीचं म्हणणं आहे. 1818 साली झालेला हा संघर्ष 2018 मध्ये पुन्हा उफाळून आलेला आहे आपण पाहू शकतो. आणि याला फक्त RSS आणि भाजप प्रशासित शासन जबाबदार असल्याचा आरोप इथली मंडळी करतात. मात्र जे काही एकंदर महाराष्ट्रातील परिस्थिती आज सगळीकडे महाराष्ट्र पेटलेला दिसतोय, दलित तरुण पेटलेला दिसतोय. अक्षता इथली परिस्थिती मी तुम्हाला सांगत आहे, ही संपूर्ण इथे आज बघताय तुम्ही, संपूर्ण इथे बरेचसे युवक रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसतील. आणि निळं वादळ साताऱ्यामध्ये निर्माण झालेलं आहे. विजय लासुरे, सातारा. या पाठीमागे फक्त मला एकच सांगायचं आहे की हे जे झालंय, जे RSS यांनी जे केलंय, त्यामध्ये फक्त कोणताही राजकीय प्रकारचा कट खेळू नये. जे दोष आहेत त्यांना फक्त शिक्षा लवकरात लवकर झालेली पाहिजे. आणि आमचे जे तिकडचे बांधव आहेत त्यांना फक्त न्याय मिळाला पाहिजे, जिथे त्याचा जीव गेलेला आहे त्याला. बाकी कोणत्याही राजकारण्यात खेळू नये. आम्ही जो हा शांततेचा बंद ठेवलाय तो असाच चालू राहणार जोपर्यंत त्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत. आताच आपण साताऱ्याची परिस्थिती जाणून घेतली आहे. कडकडीत बंद साताऱ्यात पाळला जातोय. आता आपण वळूयात कुडाळकडे. आमचे प्रतिनिधी वसीम शेख आपल्या बरोबर आहेत. वसीम, नेमकी काय परिस्थिती आहे कुडाळची, काय सांगशील? हा अक्षदा, आपण पाहू शकतो की आज जावली तालुक्यातील कुडाळ या ठिकाणी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. आज कुडाळचा बाजार आहे. बाजार असून देखील आज कुडाळच्या ग्रामस्थांनी कुडाळ पूर्णपणे बंद ठेवलेला आहे.
एक तारखेला भीमा कोरेगाव या ठिकाणी घटना घडलेली होती, त्या घटनेचा निषेध म्हणून आज पूर्णपणे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आणि आरपीआय संघटनांनी आज जावली तालुक्यामध्ये आणि पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून आज सातारा जिल्हा आणि जावली तालुका पूर्णपणे बंद करण्याचं आव्हान आणि विनंती केलेली आहे लोकांना, आणि त्या विनंतीला मान देऊन लोकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे आज जावली तालुक्यात मेढा, कुडाळ, सायगाव, आनेवाडी सह हायवेलाही पूर्णपणे आज बंद ठेवण्यात आलेला आहे. आणि हा बंद ठेवून भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या घटनेचा पूर्णपणे निषेध व्यक्त केला जात आहे. अशा पद्धतीच्या जर घटना घडत असतील तर याचा निषेध होणे गरजेचं आहे. त्यामुळे पूर्णपणे जावलीकरांनी आणि सातारकरांनी पूर्णपणे बंद ठेवून या घटनेचा निषेध केलेला आहे. कॅमेरामॅन शोएब पठाणसह वसीम शेख, व्हीएम न्यूज मराठी. महाराष्ट्र बंदचे हाक पुकारलेले असतानाच पाटणमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घ्या. आमच्या प्रतिनिधी विद्या म्हासुर्णेकर नारकर आपल्या बरोबर आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे विद्या? मी आता पाटणमधून बोलत आहे. पाटणमध्ये सर्वत्र बंद ठेवण्यात आलेला आहे. कोरेगाव भीमा इथं जे काही झालं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाटणमधील सर्व धर्मीय लोकांनी सहकार्य केलेलं आहे, आणि व्यापारी वर्ग, हॉटेल, व्यावसायिक, कापड दुकानदार किंवा सर्वसामान्य ज्या गोष्टी लागतात लोकांना त्या सर्व दुकानदारांनी बंद ठेवून निषेध व्यक्त केलेला आहे. पाटणमध्ये सर्वत्र शांततेचं वातावरण आहे, आणि आता नुकताच इथं एक मोर्चा सुद्धा तहसील कार्यालयावरती निघाला. त्या कराड हा एक संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. कराड मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सरफराज मुल्ला आपल्या बरोबर आहेत. सरफराज, नेमकी काय परिस्थिती आहे कराड मधली? अक्षता, परवा दिवशी झालेल्या भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्थ काल भारिपचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभर बंदची जे हाक दिले आहेत त्या हाकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे. आपण कराडमध्ये आत्ता पाहूया बंद सध्याची बंद परिस्थिती. येथे सर्व दुकाने, सर्व मार्केट पूर्णपणे थंड आहे, एकदम बंद, म्हणजे एक कडकडीत बंद पुकारला आहे. काही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे, पण अजूनही काही अनुचित प्रकार घडलेला नाही. आपण पाहू शकता मार्केटची परिस्थिती बंद दुकानाची. आपण आताची कराडमधील परिस्थिती बघितली, संपूर्ण दुकाने लोकांनी बंद ठेवून कडकडीत बंद पाळलेला आहे. मी सरफराज मुल्ला, व्हीएम न्यूज मराठी. महामार्गालाच लागून असणारे उमरज हे गाव येथे मोठे बाजारपेठ असलेली आपल्याला दिसून येत आहे. आमचे प्रतिनिधी महेश सूर्यवंशी आपल्या बरोबर आहेत. या बंदचे पडसाद उमरज मध्ये काय उमटले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. महेश, काय आहे नेमकी परिस्थिती उमरज मधली? हा अक्षदा, आज आपण उमरज मधील परिस्थिती पाहता. उमरज सकाळपासून व्यवस्थितपणे सर्व दुकानदारांनी आपले दुकाने व्यवस्थितपणे चालू आहे. काल जी भीमा कोरेगाव ही घटना घडली, या घटनेच्या पार्श्वभूमीवर उमरज पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली होती. यामध्ये लोकांना संदेश देण्यात आलेला होता, जी घटना घडली या घटनेचा अनुसूचित प्रकार उमरजमध्ये घडू नये यासाठी उमरज पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मीटिंग घेण्यात आली होती.
आज संपूर्ण दलित बांधवांच्या मार्फत जी घटना घडली या घटनेचा निषेध देखील व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर या घटनेमध्ये जे आरोपी निदर्शनास आलेले आहेत यांच्यावर कारवाई देखील करण्यात यावी यासाठी उमरजमधील दलित बांधवांनी उमरज पोलीस स्टेशनला निवेदन देखील दिलेले आहे. मैसूर यांची VM न्यूज उमरज. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील काय परिस्थिती आहे हे आपण आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मुकुंदराज, नेमकी काय परिस्थिती आहे वाठार स्टेशनची? भीमा कोरेगाव येथील निषेधार्थ वाठार स्टेशन येथे कोणताही बंद पाळण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे वाठार स्टेशन येथे आत्ता आपण पाहत आहात की सगळे मार्केट उघडे आहे. त्याचप्रमाणे वाठार स्टेशन येथील RPI जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे आणि जिल्हा उपाध्यक्ष भाजपचे बबनराव कांबळे हे आत्ता उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून या भीमा कोरेगाव येथे हल्ला जो झालेला आहे आणि निषेधार्थ काय काय त्यांच्यावर प्रतिक्रिया येत आहे ते आपण त्यांच्याकडून बघूया. नमस्ते. भीमा कोरेगाव येथे जो दलित समाजावर जो हल्ला झाला तो निषेधार्थ आहे, याचं कुणीही समर्थन करू शकणार नाही. पण याचा फायदा घेऊन काही जातीवादी मंडळी जे विद्रोह पसरत आहेत, समाजामध्ये विद्रोह पसरत आहेत, त्याचा मी पूर्ण निषेध करतो. आजकाल गेली 2-4 वर्ष एखादी काही दंगल 3 वर्षामध्ये कुठेही झालेलं नाही, याचासुद्धा कुणाच्या पोटात दुखतंय, कुठेतरी चाळकोळ व्हावी, दंगल व्हावी, अशा काही शक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कुठेतरी हिंदुत्ववादींनी केलं आहे म्हणून ही जी प्रयोग उठलं आहे की आजकाल हिंदू काय झालं की हिंदुत्ववाद्यांनी केलं आहे हे फॅशन होऊन बसलेलं आहे. तरी ह्यात कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेचा संबंध नाही. जे काय आघुरी शक्तीची आघुरी वृत्तीची जी माणसं आहेत त्यांना एखादं वाईट गोष्ट झाली इतकी आनंद वाटतो, त्या शक्तीने हे केलेलं आहे, त्याचा मी पूर्ण निषेध करतो. आमच्या कोरेगाव तालुक्यामध्ये प्रशासनानं तहसीलदार स्मिता पवार असू द्या, DYSP कट्टे मॅडम असू द्या, सर्वांनी शांततेच्या मार्गानं शांतता कमिटीची बैठक घेऊन शांततेचं आवाहन केलं आणि आम्हीसुद्धा कोरेगाव तालुक्यामध्ये सर्व शांततेनं पार आहे, व्यवहार सर्व सुरळीत आहेत, कुठेही अनुचित प्रकार नाही असं पुन्हा होऊ नये. आज दगडाला वेग नसतो पण जो हातानं मारतो त्या एखाद्या गाडीमध्ये आपल्या कुठेतरी नातेवाईकाची बहीण असते, आई असते, तिच्या डोळ्याला लागतो, याची सर्वांनी भान ठेवून सर्वात गरीब जर प्राणी म्हणलं तर एसटी आहे, त्या एसटीवरच दगडफेक होते, याचा मी पूर्ण निषेध करतो आणि सर्वांनी शांततेनं राहावं, दगडफेक करू नये असं मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अक्षदा, आत्ता भाजप जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे आपल्यासोबत होते. आता RPIचे जिल्हा उपाध्यक्ष व दलित नेते श्री अमोल आवळे काय मत व्यक्त करत आहेत आपण त्यांच्यातून बघूया. 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जे आंबेडकरी चळवळीतील लोक अभिवादनासाठी तिथे येत आहेत त्या लोकांवर तिथं येणाऱ्या त्यांच्यासोबत असणाऱ्या स्त्रिया लहान मुलं यांच्यावर जो हातात भव्य झेंडे घेऊन हल्ला झाला हा हल्ला निषेधार्ह आहे. या देशामध्ये आज जे काही विचाराचे मनोविचाराची जी लोकं आहेत त्या लोकांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ही जी घटना घडलेली आहे हा दलितांच्यावर जो झालेला अन्याय अत्याचार आहे हा ह्या अत्याचाराला आम्ही त्याच प्रकारे जशास तसं उत्तर देऊ. परंतु आज जी परिस्थिती आहे की अभिवादन करणारं जाणारे लोक निशस्त्र असतात आणि अशा लोकांच्यावर जो हल्ला होतो आहे हा हल्ला निंदनीय आहे. वाठार स्टेशन आणि या परिसरामध्ये त्याचं पडसाद उमटले असते परंतु आज इथे वाघदेव महाराजांची यात्रा असल्यामुळे इथे यात्राचा कालावधी असल्यामुळे इथं कोणताही आम्ही बंद ठेवलेलं नाही. पण उद्या सातारा सर्किट हाऊसमध्ये ज्या वेळेला रिपन पक्षाच्या वतीनं जी मीटिंग होणार आहे या मीटिंगमधील उद्या आंदोलनाची आम्ही दिशा ठरवणार आहोत
आणि यानंतर रस्ता रोको करायचा का रेल रोको करायचा का आणि काय करायचं उद्या ठरवणार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भगवं हातात घेऊन हा जो हल्ला हा बेकार हल्ला आहे, निंदनीय आहे. छत्रपतींच्या राज्यामध्ये छत्रपतींनी इथं आई बहिणींचं संरक्षण केलं होतं. छत्रपतींच्या वेळेला आई बहिणींचं संरक्षण झालं आणि आज त्याच या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आई बहिणींच्यावर जे दगड हल्ला झाला आणि त्यात एकाचा मृत्यू झाला आहे ह्याचं उत्तर जशाचं द्यावं लागेल. या महाराष्ट्रामध्ये कलबुर्गी असू द्या, दाभोळकर असू द्या, गौरी लंकेश असू द्या, हे जे हत्या झाल्यात ह्या हत्या याच लोकांनी केलेल्या आहेत आणि या हत्येचा कट जसा त्यांनी केला तसाच हा कालचा मोठा कट होता. हा कट उधळून लावण्यासाठी इथल्या राजकीय शक्ती कमी पडलेली आहे आणि म्हणून इथले जे लोकप्रतिनिधी असतील, जनता असेल, यांनी सर्वस्वी विचार करून ह्या कोणतंही उग्र पद्धतीचं आंदोलन न करता निषेध लोकशाही पद्धतीने आपण निषेध नोंदवून हा निषेध नोंदवला पाहिजे एवढं मी बोलतो. जय भीम, जय महाराज. अक्षदा, आत्ता अंबोलीवरून सांगितल्याप्रमाणे वाटर स्टेशनच्या वाघदेव महाराजांची यात्रा असल्यामुळे इथे कोणताही बंद पाळण्यात आलेला नाही. परंतु उद्या सर्किट हाऊस येथे यांची मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगमध्ये रस्ता रोको करायचा का रेल रोको करायचा हे आंदोलनाची पुढली दिशा समजली जाणार आहे. अक्षदाकडे वाटर स्टेशन मेढा येथेही महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटले आहेत. पाहूयात त्याची काही दृश्ये. अशा वृत्ती करणाऱ्या माणसांना
तर या होत्या सातारा जिल्ह्यातील काही घडामोडी. भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटले आहेत आणि या बंदच्या दरम्यान साताऱ्यातील परिस्थिती आम्ही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या सर्वच प्रतिनिधींनी महाराष्ट्र बंदचा मागोवा घेतलाय, त्या सर्वांचेच आभार.